अवघ्या गोसाले चहा घ्या. ग्राउंड फ्लोअरला एक हॉल, एक किचन, एक बेडरूम. वरती फर्स्ट फ्लोअरला अजून दोन बेडरूम सेल्फ कंटेंट, आणि बाहेर पार्किंगसोबत तुम्हाला एक सँट्रो कार. स्टेशनपासून वॉकिंग गेलात साहेब तुम्ही तर सिर्फ 35 मिनिट. हां, आता तुमचं एज बघितलं तर 45 मिनिट. खोटं नाही बोलत. छान. अहो पण तुम्ही आम्हाला घर देताय कुठं? बदलापूर. आपणच डेव्हलप केलेला प्रॉपर्टी आहे. एकदम सगळीकडे ग्रीनरी आणि आजूबाजूला मराठी पोल्युशन. पोल्युशन? लोकवस्ती. हा, पॉप्युलेशन. हो हो, हा तेच ते तेच. काय साहेब, आपलं इंग्लिश काय एवढं बरोबर नाही. ते दगडवीट मध्ये राहणारा एकदम सिम्पल माणूस मी. गुड गुड. अरे हा, बाय द वे साहेब, हा तुमचा 50 लाखचा चेक आणि तुमची सँट्रो गाडी जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्या बदलापूरच्या बंगल्यामध्ये हजर होईल. मी काय म्हणतो, गाडीच राहू द्या. या 50 ऐवजी ना 30च द्या. पण ना बदलापूरच्या ऐवजी इथं होणाऱ्या बिल्डिंग मध्येच घर द्या. इथेच मिस्टेक होते तुमच्या गाठी लोकचा. हो ना. अरे प्रॅक्टिकल नाही. वहिनी साहेब मला सांगा, काय ठेवला का या मुंबईमध्ये? हो. अरे सगळीकडे ट्रॅफिक जॅम ने कचरा जीव जाते जीव. अहो असं काय करताय? अहो माझी बँक इथे आहे, मुलांचे मित्रमैत्रिणी इथे आहेत, आमचे सगळे नातेवाईक इथे आहेत. अरे भोसले, बदलापूर वरून ट्रेननी 1 घंट्यात मुंबई टच. वरती मी तुम्हाला 50 लाख देणार, ते तुम्ही बँकेमध्ये ठेवणार त्याच्या व्याज मध्ये. पैशाचं राहू दे, तुम्ही आधी माझं बोलणं नीट ऐकून घ्या. हा मी काय म्हणते, आधी त्यांचं तर संपू दे. सुमित्रा तू गप्प बस. काय गोसले, जास्त वाद नको. तुम्ही जर आम्हाला इथं फ्लॅट देणार असाल तर आपण पुढची बोलणी करू. एक बात बोलू वहिनी, तुमच्या डोक्यामध्ये जी अकलमंदी आहे ना ती साहेबाच्या डोक्यामध्ये नाही. अरे भोसले साहेब, इकडे 25-25 मंजिलचा 2 टॉवर होणार, ते 20 फीटचा फायर, सगळ्या फ्लोअरला इटालियन मार्बल, 6-6 लिफ्ट, आणि सगळ्यात मेन म्हणजे या टॉवर मध्ये नॉनव्हेज अलाउड नाही, आणि तुमच्या घाटी लोकचा तर नॉनव्हेज शिवाय चालत नाही. हा भोसले साहेब, तुमचा ते सॅलरी डबल केला ना तरी मेंटेनन्स द्यायला तुम्हाला लोन काढायला लागेल. घ्या गोसले, तुम्ही निघा. वहिनी काय प्रॉब्लेम नाही. हा ओके. हा बाय द वे वहिनी, चहा एकदम फर्स्ट क्लास झाला होता. हा येते. हा चला गोसालिया बिल्डर. व्हेरी व्हेरी सॉरी. ठीक आहे वहिनी, ते साहेबाच्या डोक्यामध्ये जा. मी बघते, समजवते त्यांना. हा नमस्कार. किती छान प्रपोजल दिलं होतं गोसालियांनी, तुम्ही मात्र त्यांच्याशी फक्त उडूस तुडूस करून बोललात. काय मिळलं ठेवलंय का या बंगल्यात? ते आपले शेजारचे कुलकर्णी गेले ना त्यांचा बंगला विकून डोंबिवलीला, आहेत की नाही सुखात? त्यांच्या बिल्डरने तर त्यांना फक्त मारुती दिली आहे, हा तो आपल्याला सेंट्रो देतोय. काही नको सेंट्रो. मग काय ट्रक हवाय? सुमी वाद नको. अरे बदलापूरच्या बदलापूर मध्ये तरी गाडी फिरवणं मराठी माणसाला परवडेल का? पेट्रोलचे भाव काय ठाऊक आहे तुला? सगळं तुम्हालाच ठाऊक आहे ना. बस बस खूप बोललीस, चल चल हे कप घेणी आज जा. आणि हो, तू या चहाला ना पाण्याची सुद्धा चव नव्हती. उगाच त्यांनी सांगितलं म्हणून हुरळून जायला नको आहे. तुमचं म्हणजे ना दैव देत आणि कर्म नेत असली अवस्था आहे. बसा इथे माशा मार. मी काय माशा मारतो इथे? मी